पैठण शहरातील तीस खाटी शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या विविध कामासंदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी दखल घेतली असून या कामाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे याबाबत पैठणच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या कोटी रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे या, या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या हो होत्या या सर्व प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बढे आणि कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी दखल घेत प्रकरणाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्रीचे उप, उप अभियंता राजकुमार हेलाले पैठणचे उप अभियंता एस व्ही ठोंबरे आणि पैठणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता ता, एस जे तनपुरे यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करून लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र दोन मार्च रोजी काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण